बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्याची संधी मिळाली याचं मला समाधान आहे. पण त्याचवेळी या गोष्टीचं दुःख आहे. आम्ही नेहमी असं म्हणायचो की आबासाहेब तुम्ही जेव्हा 100 वर्षाचे व्हाल त्यावेळी तुमच्या 100व्या वाढदिवसाला विधानमंडळामध्ये आम्ही एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. मला असं वाटतं त्या कार्यक्रमापासून मात्र आम्हाला वंचित राहावं लागलं याबद्दलचं एक दुःख देखील या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आहे.